जगभरात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात होऊन आता 8 महिने उलटले, पण अद्याप कोरोनावर कोणतंही ठोस औषध किंवा लस अजून सापडलेली नाही. सध्या कोरोनाच्या रुग्णांवर अँटीव्हायरस औषध देऊनच उपचार केले जात आहेत. अशाच एका अँटीव्हायरस औषधाच्या उत्पादनाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. हे औषध कोणतं आहे, या औषधामुळे कोरोना बरा होऊ शकतो का आणि यावर डॉक्टरांचं काय मत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात हे औषध कोणतं आहे आणि याचे फायदे काय असू शकतात. तर ग्लेनमार्क ही फार्मास्युटिकल कंपनी आहे जी या अँटीव्हायरस औषधाचं उत्पादन करणार आहे. या अँटीव्हायरस औषधाचं नाव आहे फॅविपिरावीर. हे एक अँटीव्हायरस औषध म्हणूनच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे आणि ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने या औषधाच्या उत्पादनासाठी ग्लेनमार्क या फार्मास्युटिकल कंपनीला परवानगी दिली आहे. या संस्थेकडून या कंपनीकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरण्यात येणार आहे. या औषधाची किंमत 103 रुपये इतकी असणार आहे. रजिस्टर्ड डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केल्यानंतरच हे औषध वापरण्यात येणार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णांवर अशाच पद्धतीची अँटीव्हायरस औषधं जी आहेत ती वापरण्यात येत आहेत. ज्या औषधांचा प्रभाव जास्त दिसून येतोय, ज्या औषधांमुळे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होताना दिसत आहेत, त्या औषधांची मागणी सरकारकडून सुद्धा केली जाते. जसं काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीर हे जे इंजेक्शन आहे याची मागणी वाढवलेली आहे, केंद्र सरकारकडे सुद्धा त्याची मागणी केलेली आहे. पण जर आपण फॅविपिरावीर आणि रेमडेसिवीर आणि इतर औषधांची जर तुलना केली तर इतर औषधंही तुलनेनं आपल्याला महाग दिसून येतात, त्याची किंमत जास्त दिसून येते. कारण रेमडेसिवीर हे एक इंजेक्शन आहे ज्याच्या एका इंजेक्शनची किंमत जवळपास 10 ते 11 हजार रुपये इतकी आहे. पण फॅविपिरावीर हे औषध आपण पाहिलं तर ते 103 रुपये इतकी त्याची किंमत सांगण्यात येते. बाजारात आल्यानंतर काही अंशी टॅक्सेस त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर काही अंशी किंमत वाढू शकेल, पण ती सर्वसामान्यांना परवडेल अशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याविषयी डॉक्टर सध्या काय म्हणतात हे पाहूयात. इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना असं सांगितलं की फॅविपिरावीर हे सुद्धा एक अँटीव्हायरस औषध आहे जे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जेव्हा व्हायरस जातो त्या व्हायरससाठीच हे औषध जे आहे ते वापरण्यात येतं. पण जेव्हा कोणत्याही औषधाच्या उत्पादनाची परवानगी देण्यात येते त्यानंतर हे औषध कसं वापरावं, किती प्रमाणात वापरावं आणि त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत याची माहिती फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनकडून म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात येते, जी अद्याप देण्यात आलेली नाही असं IMAचं म्हणणं आहे. त्यामुळे FDA कडून ICMR कडून याबाबत नेमक्या काय सूचना येत आहेत हे पाहण्यासाठी काही काय प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. त्यामुळे FDA आणि ICMR याबाबत नेमक्या काय सूचना देत आहेत यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल असं डॉक्टर बोंडवे यांनी सांगितलेलं आहे. आतापर्यंत जी औषधं आहेत जी कोरोना रुग्णांवर दिली जात आहे त्याविषयी जर आपण माहिती घेतली तर डॉक्टर असं सांगतात की रेमडेसिवीर हे औषध सध्या आपण देतोय, तसंच हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे सुद्धा कोरोनाच्या रुग्णांवर औषध देण्यात येत आहे. त्याशिवाय काही अँटी HIV ड्रग्स आहेत त्याचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये वापर करण्यात येतोय. या औषधांव्यतिरिक्त कोरोनाच्या रुग्णांवर जी लक्षणं दिसत आहेत, म्हणजे काही रुग्णांना घसा जास्त दुखतो, काही रुग्णांना ताप जास्त येतो, त्यानुसार औषधं जी आहेत ती डॉक्टरांकडून रेकमेंड केली जात आहेत. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अँटीव्हायरस शरीरात 2 प्रकारे काम करत असतात. पहिलं काम म्हणजे शरीरात गेलेला व्हायरस जो आहे तो पूर्णपणे नष्ट करणं आणि शरीरात गेलेला व्हायरस जो आहे त्याचं प्रमाण कमी करणं. तेव्हा फॅविपिरावीर हे जे औषध आहे हे नेमकं कोणत्या प्रकारे काम करणार आहे, ते व्हायरस पूर्णपणे नष्ट करणार आहे का, कोरोना पूर्णपणे नष्ट करणार आहे का, की कोरोना व्हायरसचं शरीरातलं प्रमाण कमी करणार आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. केंद्र किंवा राज्य सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. त्यामुळे सध्या तरी फॅविपिरावीर हे औषध पूर्णपणे कोरोना नष्ट करेल का याबाबत स्पष्टता दिसून येत नाहीये.
पण कोरोनाच्या उपचारासाठी फॅविपिरावीर या औषधाच्या उत्पादनाला सरकारकडून परवानगी देण्यात आलेली आहे.